मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी दिवाळी, महागाई भत्ता वाढवून पगारात मिळणार इतक्या पटीने वाढ, आकडेवारी आली समोर. त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वर्षातून दोन वेळा, एकदा जानेवारी व दुसऱ्यांदा जुलै महिन्यात वाढ करण्यात येत असते. ही वाढ केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार ठरविण्यात येत असते. केंद्र सरकारकडून एप्रिल 2023 चे निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत. एप्रिल 2023 मधील AICPI निर्देशांक 0.9 अंकाने वाढले आहेत. यामुळे एकूण निर्देशांक हा 134.2 वर जाऊन पोहोचलेला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा जुलै महिन्यात DA मध्ये 4% वाढ निश्चित आहे. गुजरात राज्य सरकारने निर्देशांकाचे आकडेवारी येण्याच्या अगोदरच राज्य कर्मचाऱ्यांच्या जुलैमधील DA वाढ 4% करण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारकडून देखील जुलै 2023 मध्ये आणखी 4% वाढ लागू करण्यात येणार आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2023 पासून 39% दराने DA लागू होणार आहे. पगारात होणार मोठी वाढ पहा मित्रांनो. मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 50% अधिक झाल्यास कर्मचाऱ्यांना नवीन वेतन प्रणाली अंमलात येईल. परंतु केंद्र सरकार नवीन वेतन आयोग सहजासहजी लागू करणार नसले तरी पुढील वर्षामध्ये केंद्र सरकारचा नवा वेतन आयोग म्हणजे 8वा वेतन आयोगाची स्थापना करावी लागणारच आहे. केंद्रीय राज्य वित्त मंत्री पंकज चौधरी यांच्या प्रश्नोत्तराच्या तासात 8वा वेतन आयोगाबाबत विचारले असता नवीन वेतन आयोग 8वा वेतन आयोग स्थापन करण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले आहे. फिटमॅन फॅक्टरमध्ये वाढ करून 3.68% दराने लागू करण्याच्या मागणीवर शिक्कामोर्तब होणार आहे. नवीन वेतन आयोगानुसार वेतनामध्ये मोठी वाढ होईल, परंतु महागाई भत्त्याचे दर पुन्हा 0% सुरुवात होईल. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.